नमस्कार, मी प्रियंका भोळे खानदेशी तळका चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आज आपल्याला बघायचं आहे अंड्यांचा खिमा. या ठिकाणी मी 6 अंडे उकळून सोलून घेतलेले आहे. आता हे 6 अंडे आपल्याला खिसून घ्यायचे आहे. या प्रकारे इथे आपण सगळी अंडी खिसून घेतलेली आहे. आता आपण खिमा बनवण्यासाठी साहित्य बघूया की काय काय साहित्य आपल्याला लागणार आहे. या ठिकाणी मी 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, 1 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे, 3 टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे, 1 टेबलस्पून चिकन मसाला घेतलेला आहे. तुम्ही चवीनुसार हळद टाकू शकतात. इथं मी तिखट घेतलेलं आहे आणि हे आपण काश्मीरी लाल तिखट यूज करतो आहे कलर येण्यासाठी. या ठिकाणी मी गरम मसाला यूज करते. हा दीपक गरम मसाला आहे. या ठिकाणी आता मी धनेपूड यूज करणार आहे. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे जिरेपूड आणि चवीनुसार मीठ. आता इथे मी कढईमध्ये 3 पळी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर सर्वात आधी आपल्याला त्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांद्याला आपण थोडं परतवून घेऊया. कांद्याचा कलर चेंज झाल्यानंतर यामध्ये टाकूया आलं लसणाची पेस्ट. आता यामध्ये आपण टोमॅटो टाकूया. थोडा टोमॅटो झाल्यानंतर यामध्ये आता आपण मसाले ॲड करूया. सगळ्यात आधी मी यामध्ये टाकते चिकन मसाला. त्यानंतर टाकूया धनेपूड. त्यानंतर टाकायचं आहे जिरेपूड. आता आपण टाकूया गरम मसाला, थोडी हळद, तिखट. तिखट तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही टाकू शकतात. काश्मीरी लाल तिखट कलर येण्यासाठी आपण टाकतोय. आता हे छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे. यात थोडं चवीपुरतं मीठ टाकूया आणि आता थोडं पाणी टाकूया. थोडं उकळी आल्यानंतर याला आपण छान स्मॅश करून घेऊया. स्मॅश केल्याने काय होतं, भाजीला छान टेक्स्चर येतं. स्मॅश करून झाल्यानंतर यामध्ये आपण खिसून घेतलेले अंडे टाकूया. किसून घेतलेले अंडे आणि मसाला या ठिकाणी छान एकत्र झालेला आहे. गार्निशिंगसाठी आपण यावर आता कोथिंबीर ॲड करूया. अशा प्रकारे आपला अंड्याचा खिमा खाण्यासाठी रेडी आहे. हा अंड्याचा खिमा तुम्हीही ट्राय करून बघा आणि कसा झाला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.